आज झालेल्या अर्धापूर नगरपंचायत सार्वजनिक निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 6 मधून काँग्रेस पक्षाचे सोनाजी सरोदे हे नगरसेवक निवडून आले, त्याबद्दल त्यांची पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. सर बोला. मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार सोनाजी विठ्ठलराव सरोदे वार्ड क्रमांक 6 काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. आणि आमचा वार्ड क्रमांक 6 हा पूर्व आश्रीपासून मागासवर्गीय होता. यावेळेस सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोकराव चव्हाण साहेब, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मला ओपन सर्वसाधारण जागेवर हे उमेदवारी देऊन ते प्रयत्न केले आणि त्याचे मी आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नामुळं मी आज विजयी झालेलो आहे. आपल्या वार्ड क्रमांक 6 मधील सध्या प्रलंबित प्रश्न काय काय आहेत आणि आपण ते कसे सोडवणार? आमच्या वार्ड 6 मध्ये फुले आंबेडकरांची पुतळी पूर्वी या ठिकाणी पुतळे होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचे पण पुतळा होता. या दोन्ही पुतळ्याचं आम्हाला सुशोभीकरण करायचं आहे. हा आमचा पहिला माझा प्रयत्न आहे. सर, रस्त्याचे काय काय प्रश्न आहेत, नाल्याचे काय काय प्रश्न आहेत, पाण्याचं काय समस्या आहेत आपल्या इथे? सभागृहात राहिलं आहे आणि पूर्वीचं जे आमचं वाचनालयाचं काम राहिलं आहे ते पूर्ण वाचनालयाचं काम आपल्या इथे आहे. पेंडिंग आहे. अच्छा सर, खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे तो तुमच्या दृष्टीने कोणासाठी महत्त्वाचा आहे, किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, आणि हा विजय श्रेय आपण कोणाला देणार? या विजयाचे श्रेय सर्व बहुजन समाजाला देणार. या वार्डामध्ये अहिल्यादेवी नगर, लहुजी नगर, आंबेडकर नगर आणि वाळी समाज या सर्व बहुजनांना मी याचं श्रेय देणार. आणि साया विशेष करून आमदार अशोकराव चव्हाण साहेब, अमरभाऊ राजूरकर यांना. बरं, स्थानिकचे आपले कोणकोण सहकार्य आपल्याला केलं काय सांगा? स्थानिकची मोठी बिझनेस आहे. प्रामुख्याने म्हणलं तर सुनीलराव वाळके यांनी जरा जास्त प्रयत्न केले आहेत. तसे लिस्ट म्हणलं तर 5-15 लोकांचे मी सांगू शकतो. सर, दुसरा प्रश्न महत्त्वाचा लागूनच असलेला की अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत भेटायला पाहिजे होतं. आपण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, पण कुठेतरी काट्यावरची लढत आणि काट्यावरचा विजय या ठिकाणी काँग्रेस पक्षात झाला, याबद्दल काय सांगाल? बहुमत आले ना 10 सीटा, नाही 10 सीट आले पण 17 यायला पाहिजे होतं. आपल्यासारखे नेतृत्व या ठिकाणी आहे. आता ते कौल आहे हे तर मान्यच करणार. बरोबर, पण याच्या पुढे आपले काय प्रयत्न राहतील? कौल आहे ते मान्यच करणार. साहेबांनी खूप प्रयत्न केले आणि साहेबात आता त्याच्यामध्ये काय दोष नाही. विकासाचे काम काही मतदार भावनिक असतात, काही धार्मिक आहे, त्याच्यामुळं अर्धापूर हे बहुजनाचं गाव आहे. या ठिकाणी असं होणार नक्कीच. सर, सर्वात शेवटी की आपण सांगितलं की आपल्या वार्डचा जो विकास आहे, तर सध्या आपण रस्त्याचे मी अर्धापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न प्रलंबित आहेत, रस्ते उखडले गेलेले आहेत, त्याचप्रमाणे आपल्या वार्डमध्ये काय काय रस्त्याच्या अडचणी काय आहेत आणि आपण या वार्डसाठी सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या निधीच्या माध्यमातून आपला प्रथम ठराव काय असेल की या वार्डसाठी आपण काय करणार? साहेबांचा असा प्रयत्न आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये की पहिलं ड्रेनेज लाईन करणार, ड्रेनेज पुन्हा पुन्हा रस्ते खोदण्यात येऊ नये, त्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी काही रस्ते खोदलेले आहेत. तर हे सर्व 2-2 वेळेस 3-3 वेळेस खोदण्यापेक्षा, बजेट आणण्यापेक्षा साहेबांचं प्लॅनिंग आहे. अर्धापूरमध्ये ड्रेनेज लाईन आणि पाणी पुरवठ्याचं झाल्यानंतर सुटसुटीत असे रस्ते कर. सर, आपण यापूर्वी नगरसेवक होतात ना? माझी सून मी यापूर्वी नगराध्यक्ष होती. परमिता उमाकर सर नगराध्यक्ष होते. मी कुठलीही ग्रामपंचायत सुद्धा निवडणूक लढलेली नाही. साहेबांच्या आशीर्वादामुळं मला हे ओपन जागेवर तिकीट मिळालं. आपण म्हणजे परिवारामध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष होतो आपल्या इथे. परिवारामध्ये माझा मुलगा 1 वेळेस उभा होता. अच्छा, त्यावेळेस आला नाही ते पहिले सिस्टीम असते म्हणून. ओके ओके. मागच्या वेळेस सून होती, सून नगराध्यक्ष होती. ओके, हे होते अर्धापूर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक, ज्यांनी आत्ताच सांगितलं की वाडच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. धन्यवाद सर.